स्क्रब टायफसनं संपूर्ण विदर्भात थैमान घातलं असताना औरंगाबाद जिल्ह्यात सध्या तरी एकही स्क्रब टायफसचा एकही रुग्ण आढळून आला नाहीये. मात्र जिल्ह्यामधील सर्व आरोग्य केंद्रांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर जी एम कुडलीकर यांनी दिली आहे. मी डॉक्टर जी एम कुडलीकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद. स्क्रब टायफस हा सध्या, आज आपण न्यूजवर बघतो, चॅनलवर बघतो, ऐकतो की स्क्रब टायफसने धुमाकूळ विदर्भामध्ये. स्क्रब टायफसने आजपर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. मित्रांनो, स्क्रब टायफस म्हणजे काय? तर स्क्रब टायफस हा आजार जो आहे, तर स्क्रब जो माईट जो कीडा आहे, आपण इच माईट म्हणतो त्याला, माईट किड्याचं जे पिल्लू आहे त्याला आपण चिगरपासून जो होणारा आजार आहे, तो चिगर जो आहे जो जंगलात आणि गवतामध्ये राहतो, तो चावल्याने हा आजार आपणास होतो. हा आजाराची लक्षणं आहेत त्या चावल्या जागी पुरळ्याने, चावल्यामुळे थंडीता, खोकला, त्याच्यानंतर हातपाय दुखणे, म्हणजे ही जी लक्षणे आहेत ती जशी इतर आजारामध्ये दिसतात, जसे चिकनगुनिया, डेंग्यू किंवा लेप्टोस्पायरोसिस, त्याचप्रमाणे ही लक्षणे दिसतात. त्यामुळे हा आजार गंभीर असून हे याच्यावर आपण तात्काळ उपचार न घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात, आणि इलाज न केल्यास किंवा वेळेवर उपचार न घेतल्यास प्रसंगी रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता असते. आता ह्या पावसाळ्यामध्ये हा आजार जास्त होत असल्यामुळे, आणि पावसाळ्यामध्येच गवतं जास्त वाढत असल्यामुळे, त्या गवतावर आपले भारतीय लोक किंवा लोकांची परंपरा अशी आहे की ते अनवाणी चालतात. त्या अनवाणी चालल्यामुळे गवतावर जे किडे बसलेले असतात, हे चिग्गर, ते चावल्यामुळे तो आजार पसरण्याचा धोका असतो. आपल्या जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये सध्या तरी ह्या रोगाचा प्रादुर्भाव नाही, त्यामुळे भविष्यात सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ध्यानात घेऊन सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच हा आजार झाल्यास टेट्रासायक्लिन हे औषध प्रभावी आहे, त्याची एक मात्रा लहानांना एक गोळी द्यावी किंवा मोठ्यांना दोन गोळ्या सकाळी संध्याकाळी. तसेच ह्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये हा आजार आहे तिथं प्रतिबंधक योजना म्हणून डॉक्सीसायक्लिन हे औषध आपण दर आठवड्यास एकदा घेणे आवश्यक आहे.